नमस्कार मित्रांनो, आपल्या मराठी बुक्सच्या चॅनलवरती आपले स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण रतन टाटा या पुस्तकाविषयी माहिती जाणून घेऊयात. पुस्तकाचे लेखक आहेत सुधीर सेवेकर. पुस्तकाची किंमत आहे 200 रुपये. पुस्तकाच्या पानांची संख्या 165. मित्रांनो, यशाची रहस्य सांगणारे व्यवस्थापकीय कौशल्य कॉर्पोरेट आयडल रतन टाटा यांच्या आयुष्यावर हे पुस्तक प्रकाश टाकते. मित्रांनो, पुस्तकाचे लेखक सुधीर सेवेकर यांनी रतन टाटा यांचा कॉर्पोरेट क्षेत्रातील प्रवास या पुस्तकात मांडलेला आहे. कशाप्रकारे रतन टाटा यांनी टाटा समूहाला शिखरावरती पोहोचवले हे आपल्याला या पुस्तकामध्ये वाचायला मिळेल. मित्रांनो, या पुस्तकातील अनुक्रमणिका पुढील प्रमाणे: टाटा साम्राज्याचे शिलेदार, टाटा उद्योग साम्राज्याची सुरुवात, बालपण आणि शिक्षण, भारतात काम सुरू, अध्यक्षपदाकडे वाटचाल, टाटा इंडस्ट्रीजचे अध्यक्षपद, सुरुवातीच्या अडचणी, अध्यक्षांचा प्राधान्यक्रम, टाटा ग्रुपच्या प्रमुखपदी, लोकल टू ग्लोबल, 1 लाखाची कार नॅनो, शिखरावरचे एकाकीपण, मूल्य जोपासना, संशोधन आणि ज्ञानप्रसार, सर रतन टाटा ट्रस्ट. मित्रांनो, पुस्तकाच्या समोरच्या बाजूस रतन टाटा यांची प्रतिमा आहे, तर पुस्तकाच्या मागच्या बाजूस पुस्तकाविषयी थोडी माहिती दिलेली आहे. ती अशा प्रकारे: सुमारे 150 वर्षाची उद्योग परंपरा असलेल्या टाटा ग्रुपचा अध्यक्ष होणे हा खऱ्या अर्थाने काटेरी मुकुट आहे. ही जबाबदारी यशस्वीरित्या पेलताना रतन टाटा यांनी दाखवलेला निर्णायक खंबीरपणा आणि मानसिक कठोरता या बाबी टाटा ग्रुपला वेगळ्या उंचीवर घेऊन गेला. रतन टाटा यांनी अतिशय कुशलतेने आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या कंपन्या ओव्हरटेक करताना माहिती तंत्रज्ञानाच्या नव्या क्षेत्रात दमदारपणे आघाडी घेतली. टाटा ग्रुपची विश्वासार्हता जपत त्यांनी टाटा ग्रुपचा विस्तार केला. रतन टाटा यांनी आपल्या निर्णय क्षमतेने आणि कौशल्याने अतिशय अवाढव्य असलेल्या टाटा ग्रुपमध्ये सडारते चैतन्य निर्माण करून तारुण्य फुकले. अतिशय सहजतेने अविश्वसनीय कामगिरी करणाऱ्या टाटा यांचे अवघे जीवनच प्रेरणादायी आहे. नैतिकता जपत उद्योगाबरोबर देश आणि समाजाचा विकास साधण्याची परंपरा त्यांनी समर्थपणे सांभाळली आहे. सर्वसामान्य मध्यमवर्गीय कुटुंबाची चारचाकी गाडीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी 1 लाखाची कार तयार करण्याचा संकल्प करून तो प्रत्यक्षात उतरविणारे रतन टाटा यांची औद्योगिक झेप आकाशाला गवसणी घालणारी आहे. रतन टाटा यांच्या संपूर्ण कारकिर्दीचे ओघवत्या शैलीत लिहिलेले प्रेरणादायी चरित्र. मित्रांनो, सर रतन टाटा यांच्या मते आमच्यासाठी 2 दिशादर्शक काटे आहेत. 1 काटा परदेशांकडे रोखलेला आहे. परदेशी बाजारपेठांत प्रवेश करतो, तेथील आपला वाटा वाढविणे आणि टाटा उत्पादनांना परदेशी बाजारपेठांतून सन्मानाने भरीव स्थान मिळवून देणे याकडे हा काटा निर्देश करतो. 2रा काटा भारतावर रोखलेला आहे. भारतात फार मोठी बाजारपेठ उदयाला येत आहे. हा फार मोठ्या बाजारपेठेसाठी विशेष उत्पादने विकसित करणे, त्यासाठी यापूर्वी कोणीही उचलले नसतील अशी आवश्यक ती पावले उचलणे, दुसऱ्यांचे अनुकरण करणे आणि त्यांच्या पावलावर पाऊल टाकत चालणे, यापेक्षा आपला स्वतंत्र मार्ग स्वतः तयार करणे यावर आमचा भर असेल. अशा प्रकारे एकाच वेळी परदेशी बाजारपेठ आणि भारतीय बाजारपेठ अशा दोन्हींसाठी टाटा उद्योग समूह कार्यरत असेल. मित्रांनो, रतन टाटा हे पुस्तक आपण सर्वांनी एकदा तरी वाचलेच पाहिजे. खास करून हे पुस्तक उद्योजकांसाठी बनलेले आहे. जे उद्योजक उद्योग करत आहेत किंवा भविष्यात उद्योग करणार आहेत अशा सर्वांनी हे पुस्तक वाचायलाच पाहिजे. तर मित्रांनो, जर तुम्हाला पुस्तक विकत घ्यायचे असेल तर मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही पुस्तक विकत घेऊ शकता. मित्रांनो, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. तसेच नवनवीन पुस्तकांच्या माहितीसाठी आपल्या मराठी बुक्स या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.